निसर्गरम्य कुराणात वसलेला लांडोर बंगला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अखंड स्मृती तेवत उभा आहे. या ठिकाणी बाबासाहेब 3 दिवस मुक्कामी होते. दरवर्षी 31 जुलैला या ठिकाणी भीम स्मृती यात्रा भरवली जाते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समाज व देशासाठी दिलेल्या भरीव योगदानामध्ये एक सुवर्ण पान खान्देशच्या वाट्याला आले. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या धुळे खान्देश भूमीचा स्मृतिगंध आजही दरवळत आहे. जुन्या नवीन पिढीने आदराने व अभिमानाने जोपासलेला हा अनमोल ठेवा आजही नगरवासियांनी आनंदित पुलकित केला आहे. लळिंग किल्ल्यावर लांडोर बंगल्यात बाबासाहेबांचं वास्तव्य, राजेंद्र छात्रालय, राजवाडे संशोधन मंडळाला दिलेली भेट आणि दीनदलितांना दिलेला मौलिक संदेश परिवर्तनवादी वाटसरूला दीपस्तंभाप्रमाणे आजही प्रेरणा देत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 31 जुलै 1937 धुळे शहराला भेट दिली. बाबासाहेबांचं भव्य स्वागत त्यावेळी करण्यात आलं होतं. बाबासाहेबांनी लांडोर बंगल्यावर मुक्काम केला. त्या स्मृती जपण्यासाठी 1993 पासून या ठिकाणी भीमस्मृती यात्रा आयोजित करण्यात येते. यानिमित्त जिल्ह्यासह नंदुरबार, जळगाव, नाशिक, औरंगाबाद तसेच गुजरात व मध्य प्रदेशमधून देखील नागरिक मोठ्या संख्येने येतात. यामुळे मोठा जनसागर उसळतो. 1937 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 31 जुलैला पहाटे 5 वाजता धुळे चाळीसगाव रेल्वेनं आगमन झालं. बाबासाहेब येणार असल्याची बातमी ऐकून दलित समाज बांधव मोठ्या संख्येने त्यांचं स्वागत करण्यासाठी एकवटले होते. बाबासाहेबांचे आगमन होताच डॉक्टर आंबेडकर जिंदाबाद अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता. न्यायालयाच्या कामासाठी बाबासाहेब धुळ्यात आले, त्यामुळे न्यायालय परिसरातही तुफान जनसागर एकवटला. अपील संपल्यानंतर त्यांनी बार लायब्ररीला भेट दिली. येथे काकासाहेब बर्वे यांच्यातर्फे देण्यात आलेलं चहापानही त्यांनी घेतलं. याच दौऱ्यात बाबासाहेबांनी राजवाडे संशोधन मंडळाला देखील भेट दिली. यानंतर रात्री 8 वाजेच्या सुमारास महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 5 मैदानात त्यांनी भव्य जाहीर सभा घेतली. त्यावेळी देखील बाबासाहेबांनी लांडोर बंगल्यावर मुक्काम केला. त्यामुळे लांडोर बंगल्याला भेट दिल्यावर अजूनही बाबासाहेबांच्या भेटीची आठवण होते. प्रतिवर्षीप्रमाणे आज देखील 31 जुलैला धुळे जिल्ह्यातील लळिंग डोंगरावर आपला विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा स्मृती स्थळाला भेट देण्यास या ठिकाणी भाविक आलेले आहेत. जवळजवळ 1 लाखपर्यंत या ठिकाणी भाविक येणार आहेत. ही जागा फॉरेस्टची आहे, परंतु या ठिकाणी लोकांचं खूप श्रद्धा आहे आणि या ठिकाणी पाहता की मोठ्या संख्येने लोक आलेले आहेत. या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. लोकांना या ठिकाणी एक धबधबा आहे. लोकांना आम्ही आवाहन पण केलं की त्या धबधब्यात कोणी जाऊ नये. परिसर खूप निसर्गरम्य आहे आणि लोकांचा उत्साह खूप जास्त आहे. ज्या वयस्कर आणि वृद्ध लोक असतील किंवा महिला असतील, आम्ही वाहतूक व्यवस्था केलेली आहे आणि सकाळी जवळ 9 पासून गर्दी सुरू झाली. संध्याकाळी 7 पर्यंत आम्ही लोकांना आवाहन केलं की सगळ्या लोकांनी अंधारापूर्वी हा आपलं स्मृतीसच तोडावं आणि कुठला अडीचा प्रकार घडू नये याबद्दल सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं. आजचा ऐतिहासिक दिवस 31 जुलै 1937 साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या लळिंग येथील लांडोर बंगल्या या ठिकाणी आले होते, तर त्याचाच ऐतिहासिक दिवस दरवर्षी मनवण्यासाठी लाखो भीमसैनिक या ठिकाणी विविध जिल्ह्यातनं
प्रदेशातनं या ठिकाणी येत राहतात. आजही मोठ्या संख्येने लाखोंच्या संख्येने भीमानुयायी या ठिकाणी आले आहेत. सर्व राजकीय पक्ष मिळून इथे जेवणाचा कार्यक्रम असतो, पाण्या देण्याचा कार्यक्रम असतो, सांस्कृतिक कार्यक्रम दिला जातो, प्रबोधनाचा कार्यक्रम दिला जातो. मी सर्व भीम सैनिकांना आवाहन करतो की जंगल एरिया असल्या कारणाने या ठिकाणी सांभाळून यावे. त्यातल्या त्यात इथं सर्पमित्रही ठेवण्यात आलेले आहेत. कुठलीही इजा झाली तर सर्पमित्रांशी संपर्क साधावा. आणि पोलीस प्रशासनाने यावर्षी ज्या पद्धतीने उपाययोजना केल्या आहेत मी त्यांचाही धन्यवाद देतो. आणि सगळे जे आयोजक आहेत विविध पक्षाचे, राजकीय पक्षाचे, त्यातमध्ये शंकरण्णा घरात, किरणभाऊ गायकवाड, संजय आहिरे असतील, शशिकांत वाघ असतील, त्याच्यानंतर आमचे नयनताई दामोदर असतील, जीभाऊ असतील, या सर्वांनी या ठिकाणची ताकद नेणे या ठिकाणी प्रयत्न केले आहेत. मी सगळ्यांना मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आंबेडकर यांना पुन्हा एकदा सांगतो, सांभाळून या, सांभाळून जा. कुठली अडचण असेल तर पोलीस प्रशासन आणि आपले जे समाजसेवक आहेत त्यांच्याशी संपर्क साधा. जय भीम, जय बुद्ध. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या लांडोर बंगल्याच्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देण्यासाठी आज 31 जुलै रोजी समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी एकवटलेले दिसून आले आणि बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करून त्यांनी अभिवादनही केलं. 31 जुलै निमित्त या ठिकाणी विविध भीमगीत व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं. ढोल ताशांच्या तालावर ठेका धरत व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व जय भीमचा नारा देत समाज बांधवांनी यावेळी जल्लोष व्यक्त केला. दर वर्षागणिक भीमस्मृती यात्रेला मिळणारा प्रतिसाद वाढत आहे. राज्यातूनच नव्हे तर नजीकच्या गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांमधून देखील अनुयायी मोठ्या संख्येने येताना दिसून येत आहेत. लांडोर बंगला, लरिंग किल्ला तसेच धबधबा आपल्या निसर्ग सौंदर्याने येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला अधिकच आकर्षित करतोय. दमदार पावसामुळे संपूर्ण कुरण परिसर देखील हिरवाईने नटला असून जणू काही हिरवाईची चादर पांघरल्याचं चित्र या ठिकाणी निर्माण झालंय. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. जयपूर मुंबई एक्सप्रेस ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. पालघर जवळ चालत्या ट्रेनमध्ये ही घटना घडली असून यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं समोर आलंय. तर मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश असून एका पोलीस कॉन्स्टेबलनंच हा गोळीबार केल्यानं खळबळ उडाली आहे. चेतन सिंह असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. तो RPF चा जवान असून चेतन हा एस्कॉर्ट ड्युटीवर होता. यावेळी त्याने ASI टीकाराम यांच्यावर गोळीबार केला. यावेळी त्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारामध्ये टीकाराम यांच्यासह 3 प्रवाशांचा देखील दुर्दैवी मृत्यू झालाय. दरम्यान गोळीबार केल्यानंतर चेतन सिंह याने चेन पुलिंग करून रेल्वे थांबवली आणि तो दहिसरमध्ये उतरला आणि लगेचच त्याला RPF च्या पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्याने हा गोळीबार का केला याची माहिती अजून समोर आली नसून त्याने मानसिक तणावामधून हा गोळीबार केला असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान रेल्वेच्या ज्या बोगीमध्ये ही घटना घडली ती बोगी पोलिसांकडून सील करण्यात आली असून या प्रकरणाचा पोलीस सर्व अंगांनी तपास करत आहेत. यात मृत्यूमुखी पडलेल्या इतर 3 मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. तर त्यांच्यावर मुंबई येथील शताब्दी रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात येत आहे. जयपूरहून मुंबईकडे जाणारी ही पॅसेंजर रेल्वे होती. यात अचानक घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण रेल्वेसह स्थानक परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून मुंबई सेंट्रल स्थानकामध्ये रेल्वेमधील सर्व प्रवाशांना उतरवण्यात आलंय. तर रेल्वे सील देखील करण्यात आली आहे. तर घडलेल्या या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून फॉरेन्सिक टीम कडून या घटनेचा तपास केला जातोय. या प्रकरणी तपासाअंती नेमकं काय समोर येणार हे बघणं देखील आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, मुंबई. खान्देश कुमार समाज विकास शैक्षणिक संस्था व महिला आघाडी यांच्या वतीनं संस्थेच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला आहे. तसेच समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या समाज बांधवांना
समाजभूषण पुरस्काराचे वितरण करून सन्मानित करण्यात आला आहे. सदर हा सोहळा कल्याण भवन येथे पार पडला आहे. या कार्यक्रमाला धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार सह महाराष्ट्रभरातून समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांसह समाज बांधवांना सखोल असे मार्गदर्शनही केलं आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत सुरुवात करण्यात आली आहे. नुकत्याच 10वी 12वी व इतर परीक्षांमध्ये एस संपादन करणाऱ्या 120 गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव यावेळी करण्यात आला आहे. तसेच गेल्या अनेक वर्षापासून समाजासाठी झडणाऱ्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 5 समाज बांधवांना समाजभूषण, उद्योगरत्न, समाजरत्न, जीवनगौरव अशा विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आलं आहे. यात नाशिक जिल्ह्यातील 2 तर धुळे जिल्ह्यातील 3 समाज बांधवांचा समावेश आहे. संस्थेला 20 वर्ष पूर्ण होत 21व्या वर्षात पदार्पण केल्यानं यावेळी कुमार समाजाच्या वतीनं ग्रामीण भागातील महिला आघाडीची देखील निवड करण्यात आली आहे. दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील गुणवंत विद्यार्थ्यांसह समाज बांधवांना पुरस्काराचे वितरण करण्यात आलं आहे अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे. माझ्या ठिकाणी धुळे जिल्हा खानदेश कुमार समाज विकास शैक्षणिक संस्था यांचा 20वा वर्धापन दिन या निमित्तानं धुळे जिल्ह्यातून आज विद्यार्थी गुरुगौरव आणि समाज भूषण पुरस्कार आणि उद्योगरत्न पुरस्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे पदवीधर आदरणीय धारेकर, उपाध्यक्ष वसंतरावजी गोंडणीकर, कार्यदर्श रमाकांती सिजागर आणि खजिनदार आनंदी कुंभार असे अनेक मान्यवर पुणे आणि नाशिक या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आले. या कार्यक्रमाचं दरवर्षी आपण आयोजित करतो, परंतु याविषयी आगळ्यावेगळ्या कार्यक्रम आयोजित करून आज हा खानदेश कुमार समाज 20वा वर्षामध्ये पदार्पण करतो आहे. आणि आज खऱ्या अर्थानं आम्ही आपल्या या कुंभार समाजाचं एक चांगलं एक आदर्श या ठिकाणी निर्माण करावं. समाजाच्या तळागाळाच्या लोकांना आपण आपलं काय देऊ शकतो या एक माध्यम निर्माण करावं, एक व्यासपीठ निर्माण करावं म्हणून आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम करतो. या कार्यक्रमासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रातून, धुळे जिल्ह्यातून, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यातून सगळे पदाधिकारी या ठिकाणी आज आम्ही 5 व्यक्तींना आपल्या नाशिकचे 2 व्यक्ती आणि धुळे जिल्ह्यातून 2-3 व्यक्ती अशांना समाजरत्न, उद्योगरत्न आणि जीवनगौरव पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान केलं. यानंतर या ठिकाणी या आपण जवळपास 120 विद्यार्थी आज या कार्यक्रमासाठी आपलं गुणगौरवासाठी उपस्थित झाले. त्यांनी आपलं 1 वर्षामध्ये ज्या अभ्यासक्रमातून चांगले गुण या ठिकाणी प्राप्त करून समाजाला एक चांगलं दिशा देण्यासाठी या ठिकाणी त्यांनी आपलं एक गुणवत्ता निर्माण केली म्हणून समाजाचा देखील त्या ठिकाणी त्यांच्या पाठीवर थाप मारावी म्हणून आज या ठिकाणी 120 विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गुणगौरव आपण या ठिकाणी आयोजित केला आहे. या सगळ्याच कार्यक्रमासाठी आमचे उपाध्यक्ष रतीनभाऊ कुंभार असतील, युवाध्यक्ष किशोरभाऊ असतील, कार्याध्यक्ष आमचे सुभाव कुंभार असतील, पीटी ओसेलचे असतील, प्रवीणभाऊ धाडे असतील, सुनील कुंभार असतील, या सग्यांनी या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अतिशय मेहनत घेतली. आणि खऱ्या अर्थानं आज आम्ही या महाराष्ट्रामध्ये एक चांगलं लौकिक या खानदेश कुमार समाजाने या ठिकाणी निर्माण केलं आहे. आणि खऱ्या अर्थानं हा आदर्श इतर समाजाने देखील घ्यावा अशा प्रकारचं काम या माध्यमातून चालू आहे. शहरातील महिला समाजामध्ये प्रवाहामध्ये नेहमीच असतात, परंतु ग्रामीण भागाच्या महिला या आजही समाजाच्या प्रवाहामध्ये येत नाही म्हणून आम्ही व्यूहरचना तयार केली, एक आराखडा तयार केला आहे की बा या महिलांना देखील आपल्या समाजाच्या प्रवाहामध्ये कसं आणता येईल आणि त्यांच्या देखील कुटुंबामध्ये शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, त्याची प्रगती कशी होईल हा एक आराखडा आम्ही लवकरच या महिला आघाडीच्या माध्यमातून तयार केला आहे. आणि लवकरच तुम्हाला या कार्यक्रमाचे स्वरूप पुढच्या 1-2 वर्षामध्ये एक चांगलं स्वरूप या धुळे जिल्हा महिला आघाडीच्या वतीनं सगळ्या महिलांच्या प्रगती, त्यांची राहण्याची गती, त्यांच्या होणाऱ्या मुलाबाळांचं शिक्षण, त्यांची प्रगती कशी होईल यासाठी नेहमी सातत्याने या महिला आघाडीच्या मार्फतीने कार्यक्रम या ठिकाणी नक्की राबवला जाणार आहे. आणि मी पुन्हा एकदा या महिला आघाडीने या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांच्या या ठिकाणी आभार जय जय. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश दरेकर, धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश बहाळकर, किशोर कुमार, भगवान सुरवंशी, वसंतराव गोळणगीकर, संजय जोरले, डॉक्टर दिलीप मेनकर, रमाकांत क्षीरसागर, पुंडलिक सोनवणे, रमेश कुमार, सुखदेव वाघ, मनसुख ओपशिया, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना चित्ते,
छाया बहाडकर, योगिता चित्ते यांचं समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी शोभा आकडे यांची निवड झाल्यानं महाराष्ट्र डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीनं क्युमाइन क्लब येथे त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे. तसेच भावी वाटचालीच्या त्यांना शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत. आकडे यांची प्रदेशावर नियुक्ती झाल्यानं शहरातील विविध संघटनांसह नागरिकांकडून तसेच खेळाडू प्रेमींकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानं प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांमध्ये शोभा आखाडे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी एकनिष्ठ राहून समाजहितासह नागरिकांच्या प्रश्नावर सातत्यानं त्यांनी आंदोलन केलं आहे. गोरगरिबांना न्याय मिळून दिल्यानंच राज्यस्तरावरील नेत्यांकडून शोभा आखाडे यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. येणाऱ्या काळात पक्षाच्या बळकटीसह पक्षाची दोरे धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून नागरिकांच्या प्रश्नासंदर्भात न्याय मिळून देण्याचं काम करण्यात येईल अशी प्रतिक्रिया देखील नवनियुक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा शोभा आखाडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. आज क्युमाइन क्लब इथे भारत सरकारचा कार्यक्रम ठेवला. क्युमाइन क्लबचे अध्यक्ष मंजुळाई पांडेंचे अध्यक्ष, आमच्या आर्ट ऑफिसचे राकेश मोरे, पत्रकार बांधव, माझ्या मित्र मैत्रिणी सगळ्यांनी जो सत्काराचा कार्यक्रम ठेवला तो कार्यक्रम बघून माझं मन भरावून गेलं आणि सगळ्यांच्या शुभेच्छा अशाच राहिल्या माझ्या पाठीशी. त्याच्यापुढे चांगलं अजून काम करण्याची उत्सुकता वाढेल आणि आभार केल्या, माझा सत्कार केल्याबद्दल सगळ्यांची मी मनापासून आभार आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवरांचं नावं काही घेत नाही मी, सर्व मान्यवरांचं महाराष्ट्र डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशन या माझ्या संस्थेच्या तर्फे सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि अत्यंत म्हणजे उत्कृष्ट असा उपक्रम ते या ठिकाणी राबवत आहे. आणि ह्या ग्राउंडवर जे जे कार्यक्रम होतात या सर्व कार्यक्रमांसाठी वासुदेव पाटील झालं आणि आमच्या ताई तर प्रत्येक ठिकाणी जातीने हजर राहतात. आता आमच्या निवेदकांनी सांगितलं की ताईंचं जे काम आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण आणि खरोखर त्या पद्धतीनं ताईंचं काम चालू आहे. महाराष्ट्राच्या वतीनं त्यांना या ठिकाणी मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि भावी वाटचालीत याच्याही पुढची पदं आमच्या ताईंना लवकर मिळत आणि अशा प्रकारचा कार्यक्रम घेऊन ताईंना आम्ही पुन्हा अभिनंदनाचा वर्षाव करण्याची संधी उपलब्ध व्हावी अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. ताईही त्या दृष्टीनं प्रयत्नशील राहतील आणि आज या स्पर्धा ज्या आहेत या स्पर्धांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आमच्या या क्युमाइन क्लब जिवंत ठेवण्याचं काम आमच्या व्हॉलीबॉलच्या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे. बापूंनी, गिराशे बापूंनी हे ग्राउंड वर्षानुवर्ष जिवंत ठेवलं आणि आता आमच्या या सगळ्या मित्रमंडळींनी हा जो उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे हा सदैव चालू राहावा आणि या क्युमाइनचं नाव सदैव गाजत राहावं, सदैव हे ग्राउंड म्हणजे हरभरीत राहावं अशा प्रकारचं या ठिकाणी त्यांना पुनश्च शुभेच्छा देतो. आणि याप्रसंगी डेव्ही साळुंके, वासुदेव पाटील, तब्रेज अन्सारी, मुस्ताक अन्सारी, सुनील मिस्तरी, किशोर पाटील, अशोक पाटील, MD पाटील, परेश सोनवणे, नरेश जाधव, संजय ठाकूर, अल्पेश देसले, रमेश पाटील, सुनील पवार, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या गायत्री पाटील, ज्योती चौधरी यांसह क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. स्थानिक निधी अंतर्गत साक्रोड येथील लुंबिनी बुद्धविहार येथे सुशोभीकरण कामाचे आमदार फारुक शाह यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे. प्रत्येक समाज घटकाला न्याय कसा मिळेल या हेतूने आजपर्यंत काम केलं आहे. येत्या काही दिवसात देवपूर अमरधाम या ठिकाणी विद्युत शवदाहिनीचा शुभारंभ करणार आहोत. त्या व्यतिरिक्त विशेष म्हणजे धुळे शहरातील अवधान या ठिकाणी शासनाकडून 6 एकर जागा घेण्यात आली आहे. त्या जागेवर भव्य दिव्य असं बुद्धविहार साकारण्यासह अन्य विकास काम करणार असल्याची माहिती देखील आमदार शाह यांनी दिली आहे. शहरातील लुंबिनी बुद्धविहार येथे
सुशोभीकरणाचा कामाचा आज लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे. या कामासाठी या परिसरातील रहिवासी, आमचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री झालटे साहेब व तसेच परिसरातील नागरिकांनी माझ्याकडे मागणी केली होती आणि त्यासाठी मी माझ्या स्थानिक विकास निधीतून पैसे मंजूर करून दिले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. आपण बघितलं असेल की आम्ही कुठलाही पक्षपात किंवा जातीभेद न करता संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास कसा करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. आता आपण बघितलं असेल मागच्या महिन्यात आम्ही विद्युत शवदाहिनीचा शुभारंभ आम्ही चितोडूर अमरधाम येथे केलेला आहे आणि लवकरच आता देवपूर अमरधाम येथे सुद्धा आम्ही एक विद्युत शवदाहिनीचा शुभारंभ करणार आहोत आणि लवकरच आता आम्ही एक अवधान शिवारात 6 एकर जागा शासनाकडून घेतलेली आहे आणि तिथे एक मोठा बुद्ध विहार आम्ही साकारणार आहोत आणि लवकरच 1 ते 1.5 महिन्यात आम्ही 1.5 कोटी रुपयाचा एक विपश्यना केंद्राची उभारणी करणार आहोत. काम जे आहे आता आम्ही साक्री रोडवरील मोतीनालावरील जे पूल आहे त्याच्या रुंदीकरणासाठी राज्य शासनाकडून 3.5 कोटी रुपये मंजूर करून आणलेले आहे. त्याचं वर्क ऑर्डर पण झालेलं आहे परंतु त्या रुंदीकरणाला आम्हाला जी पाण्याची पाईपलाईन आहे त्याची बाधा येते आहे आणि लवकरच ती पाईपलाईन आम्ही शिफ्ट करून आणि लवकरात लवकर रुंदीकरणाचं काम सुरू करणार आहोत. यावेळी आमदार फारुख शाह यांच्यासमवेत डॉक्टर दीपश्री नाईक, निजाम सय्यद, प्यारेलाल पिंजारी, आसिफ शाह, डॉक्टर बाबूराव पवार, भैयासाहेब पवार, अर्जुन गायकवाड, प्राध्यापक विजय पवार, राजेंद्र बोराळकर, विनय सुरवंशी, साहेबराव लोंढे, दिलीप गुलाले, केशव जगदेव, इंजिनियर धर्मेंद्र झालटे, विनोद चव्हाण, शरद भामरे, गौतम भामरे, निर्मला पवार, लता मैराळ, नूतन गांगुर्डे, कल्पना बोराळकर, रवींद्र सुरवंशी, अरुण मैराळ, फकीरा बागवान आदी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. पाणी पुरवठ्याच्या कामात कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर यापुढे कारवाई होणार असून शहराचं कोळमडलेलं नियोजन केवळ मनपाच्या गलथान कारभारामुळेच झालं असल्याचा आरोपही भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर यांनी आजच्या बैठकीत केला आहे. मनपाच्या सभागृहात शहरातील विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठा संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शहरातील लांबलेला पाणीपुरवठा कसा कमी करता येईल, नागरिकांना वेळेवर पाणी कसे मिळेल यावर चर्चा करण्यात आली आहे. तसेच बऱ्याच नगरसेवकांनी पाण्याच्या समस्याविषयी अध्यक्षांसमोर घराने मांडले आहे. नियोजन शून्य काम करणाऱ्या अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यासह त्यांच्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील नगरसेवक भगवान गवळी यांनी केली आहे. तर अभियंत्यांना नेमून दिलेल्या भागात फिरून समस्यांना सोडवल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील अतिरिक्त आयुक्त विजय सनेर यांनी दिला आहे. तर पाणी प्रश्नासह इतर समस्यांबाबत खासदार, महापौर तसेच भाजपा जिल्हाध्यक्षांनी अनेक वेळा बैठका घेऊन प्रशासनाला काहीच फरक पडत नाही. बैठकीत मांडलेल्या समस्या अद्यापही समस्या सुटल्या नाही, मग ही बैठक घेऊन काय होणार? निवडणुकीत नागरिकांना कसे तोंड द्यायचे? केवळ तारीख पे तारीख होत आहे, त्यामुळे ठोस पावलं उचलून कारवाई करा अशी मागणी प्रवीण अग्रवाल यांनी केली आहे. 4 महिन्यावर निवडणूक आहे, आतापर्यंत कोणी सांगू शकत नाही निवडणूक नाही, आपल्याला कायम स्वरूपीचं नियोजन करायचं. 5 वर्षापूर्वी आपण लोकांना शब्द दिला होता का 1 दिवसाआड पाणी देऊ, 4.5 वर्ष जाऊन गेले. नगरपालिका आहे, लोकसभा आहे, विधानसभा आहे, काय कोणाने जायचं? विधानसभेचा उमेदवार कोणी असो वाढत आम्हाला फिरावं लागेल. आमच्या उमेदवारांना मतदान करा. तू पहिले पाणी जर सांगितलं तर कुठे गेलं ते काय बोलणार? शेठ 4-4, 5-5 मीटिंग होऊन गेले. हे फक्त आता समजा सनेर साहेबवर इथं यांना सांगताय,
हे म्हणता जमीन आम्ही एकच चूक बघितली, मी एकच चूक बसायचं आणि त्यासाठी आपण नियोजन केलंय आपल्याला शेठ। माझी तुम्हाला एकच विनंती राहील, पण काम आजपर्यंत झाले, आतापर्यंत काम होत नाही। किती दिवस तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, किती दिवस चालणार शेठ? तुम्ही यांच्याकडनं एक तारीख घ्या आणि त्या दिवशी पाणी पुरवठा सुरळीत नाही झाला तर मग काय करायचं असं यांच्याकडनं उत्तर घ्या। हे होतच राहणार आहे, चालूच राहणार आहे। विरोधक मनपावर चुकीचे आरोप करत असेल तर त्यांच्यावर गुन्हा का दाखल होत नाही? त्यांच्या आरोपात तथ्य असेल तर अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही? असाही प्रश्न उपस्थित करत पाणी पुरवठा योजनेत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक सुनील बैसन यांनी केली आहे। संबंधित जो कोणी का असेल ठेकेदार असेल त्याच्यावर नियंत्रण देणार करणार अधिकारी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि जर खरपण दिली केलं राहिलं असेल जो महानगरपालिकेची बदनामी करतो, भारतीय जनता पार्टीची बदनामी करतो, त्याच्यावर तुम्ही गुन्हा का दाखल करत नाही? माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुमची जर बदनामी होते तर तुम्ही का करत नाही? म्हणजे आता जो तुम्ही समर्थन करताय त्याचं समर्थन करून तुम्ही खंडन नाही करत नाहीये, याची सर्वेची जबाबदारी महापौरांची नाही साहेब तर झालेल्या पाणी पुरवठ्याच्या बैठकीत नियोजन करून येत्या 8 दिवसात शहराला होणारा पाणी पुरवठ्याचे दिवस कमी होणार असल्याचा खुलासा कनिष्ठ अभियंता चंद्रकांत दोगले यांनी दिला आहे। या बैठकीत महापौर प्रतिभा चौधरी, भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर, स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, अतिरिक्त आयुक्त विजय सनेर, नगरसेवक शीतल नवले, सभागृह नेत्या भारती माळी, नगरसेविका कल्याणी अंपळकर यांसह नगरसेवक नगरसेविका अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। आजादी का अमृत महोत्सव केंद्र सरकार व सांस्कृतिक विभाग नवी दिल्ली आयोजित उपक्रमांतर्गत द ब्रेड ऑफ लाईफ डॉक्टर पांडुरंग खानकोजे द अनसंग हिरो यांच्या जीवनावर आधारित नाटकाचे धुळ्यातील काकासाहेब बर्वे स्मृतिकन्या छात्रालय धुळे येथे सादरीकरण झालं आहे। नाटिकेच्या माध्यमातून क्रांतिकारी पांडुरंग खानकोजे यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला आहे। इंडियाज रॉबिन हुड अंग्रेजों की नींद उड़ाता लेकिन आम जनता का रक्षक था। तीर कमान चलाना बचपन का खेल था। डंडा भिल्ल आदिवासियों का भगवान था। एक गम्मत बताओ, मैं भी एक बार ग्रुप का नाम है मेरा की परफॉर्मिंग आर्ट्स ऑर्गेनाइजेशन यानी इथे आम्ही डॉक्टर पांडुरंग खानकोजे यांच्या जीवनावर आधारित नाटक इथे सादर करायला आलो आहे। डॉक्टर खानकोजे द अनसंग हिरो ब्रेड ऑफ माय लाईफ। डॉक्टर खानकोजे हे खूप मोठे क्रांतिकारी आहे, गदर पार्टीचे संस्थापकांपैकी एक आहे, सोबतच कृषी वैज्ञानिक आहे आणि भारत सरकारच्या संस्कृती विभागाने एक योजना चालवली आहे की भारतातल्या फ्रीडम फायटिंगसाठी जितकेही अनसंग हिरो आहेत त्यांचा जो जीवनचरित्र आहे तो समोर यावा या उद्देशाने त्यांनी ती योजना असा त्या योजनेअंतर्गत आझादी का अमृत महोत्सवमध्ये आजचं हे नाटक इथे धुळे शहरात सादर होत आहे।
तिथं प्रयोग आहे हा हा आमचा या नाटकाचा 8वा प्रयोग आहे. आता विदर्भ आणि आता आम्ही धुळे जिल्हा, त्यानंतर आम्ही MP मध्ये जाऊन सुद्धा या नाटकाचे प्रयोग करणार आहोत. या नाटकामध्ये डॉक्टर खानचं पूर्ण आत्मचरित्र आहे. त्यामध्ये जर त्याच्याबद्दल सांगायला गेलं तर त्यांनी भारतामध्येच नाही तर भारताच्या बाहेर जाऊन जपानमध्ये, मेक्सिकोमध्ये, जर्मनीमध्ये जाऊन जे गदर आंदोलन कसं त्यांनी पार पाडलं याबद्दल आम्ही या नाटकामध्ये लोकांना सांगतो आहे. कारण 1857 उठावानंतर जो 100 वर्षांचा एक गॅप आलेला होता, तर असं म्हणतात की गदर आंदोलन हे दुसरा एक उठाव होता ज्याच्यामुळे भारतीयांमध्ये एक स्वातंत्र्याची भावना निर्माण झाली जी भारताच्या बाहेर जास्त झाली, भारताच्या आतमध्ये न होता. तर म्हणूनच हा दुसरा उठाव आणि त्याच्यानंतर मग आपल्याला स्वतंत्रता मिळालेली आहे. तर इतकं मोठं योगदान त्यांचं राहिलेलं आहे. त्याचबरोबर मेक्सिकोमध्ये हरितक्रांतीचे त्यांनी ते जनक आहेत, त्यांनी रिसर्चसुद्धा केला, तिथे त्यांचे पेंटिंग्ज आहेत आणि तेच एक मोठ्या रिवेरा नावाच्या पेंटरनी त्यांच्या पेंटिंग केलेल्या आहेत. त्याच पेंटिंग आम्ही इथे नाटकामध्ये पण दाखवलेल्या आहेत. तर ते इतकं मोठं व्यक्तिमत्व होतं जे अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलं नाही. त्यामुळेच मिनिस्ट्री ऑफ कल्चरल डिफेन्स आणि कल्चरल अफेअर्स आणि आझादी का अमृत महोत्सवमध्ये आम्ही हे त्याचे सलग 25 शोज करणार आहेत. आता हा 8वा होता आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरतो आहे. वर्धा जिल्ह्यातील क्रांतिकारी कृषी शास्त्रज्ञ पांडुरंग खानकोजे यांचे भारतात हरित क्रांती घडवून आणण्यात सर्वात मोठे योगदान आहे. त्यांचे कृषी क्षेत्रातील कार्य अनमोल आहे. तसेच देशाच्या स्वतंत्र लढ्यात त्यांनी भारतातल्याच नव्हे तर परदेशातल्या भारतीय लोकांची दिशासाठी मदत आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. द ब्रेड ऑफ लाईफ डॉक्टर खानकोजे द अनसंग हिरो हे नाटक त्यांच्या जीवनावर आधारित आहे. त्याच अनुषंगानं धुळ्यात 8वा नाटिका प्रयोग पार पडला आहे. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.